हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू आवर चैनल ऑनलाइन क्लासेस इन मराठी एंड इंग्लिश। तो स्टूडेंट्स, आज अपन स्टैंडर्ड सेकंड साठी बाल भारती मराठी फरक ओळखूया। तर पेज नंबर 3 वरती सर्वांनी यायचं आहे, बरोबर। आज आपण काय शिकणार आहोत, दोन चित्रांमधील 8 फरक आपल्याला सांगायचे आहे, बरोबर। मी तुम्हाला एक विचारणार, चित्राकडे नीट निरीक्षण करून बघायचं आहे। बघा बरं, चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय ते रोबोट, बरोबर। दोन रोबोट त्या ठिकाणी दिलेले आहे आणि या रोबोट मध्ये बघून आपल्याला यामध्ये काय फरक आहे ते सांगायचंय। तर फर्स्ट जो डिफरन्स आहे, फरक आहे, तो कोण सांगेल? मी सांग। हे बघा, इथे डॉट्स आहे 4, याच्या इथे 5 आहे आणि ते 4 आहे या बिग वाल्याच्या। ठीक आहे, आता आपण हे डॉट आपण नंतर घेऊया। आपल्याला डोक्याकडून पायाच्या बाजूला आपण एक 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 डिफरन्स फरक सांगूया, बरोबर। आता बघा, फर्स्ट जो फरक आहे तो आहे, सांग। हे बघा, पहिले छोटे याच्यावर लाईट नाही आहे, मोठे याच्यावर लाईट चालू आहे। ओके, बंद आहे। बघा बघा, फर्स्ट जो रोबोट आहे त्याच्या डोक्यावरती एक लाईट लावलेला आहे, परंतु तो लाईट काय आहे, बंद आहे। आणि सेकंड नंबरचा जो रोबोट आहे त्याच्या डोक्यावरचा लाईट काय आहे, चालू आहे, चालू दिसतोय आपल्याला, बरोबर। आता नेक्स्ट फरक बघा, त्याचे डोळे जे आहे ते बघा, सांगतोय, ऐका। फर्स्ट जो रोबोट आहे तो समोर बघत आहे, बरोबर, आणि सेकंड जो रोबोट आहे तो वरती बघत आहे। हा दोन नंबरचा फरक। आता थर्ड नंबर सांगा। मी सांगा। हे बघा, ह्या रोबोटला इकडून पट्टी आहे, या रोबोटला इकडून आहे, बरोबर। ऐका बघा, रोबोटच्या कमरावरती एक काय चॉकलेटी कलरची जी पट्टी दिलेली आहे त्याच्या ड्रेसवरती, ती पहिल्या रोबोटची आहे, कुठल्या बाजूने, राईट बाजूने, राईट साईडने, आणि दोन नंबरच्या रोबोटची आहे लेफ्ट बाजूने, बरोबर। हा झाला 3 नंबरचा फरक। आता 4 नंबरचा सांगा। हे बघा, इथे त्याच्या छातीवर डॅश लाईन आहे 2 आणि इथे स्टँडिंग आहे। ऐका, डॅश लाईन नाही म्हणत त्याला, काय म्हणतात त्याला, त्याला म्हणतात लँडस्केप लाईन, बरोबर। शिकलाय तुम्ही फर्स्ट मध्ये, हा व्हर्टिकल आणि लँडस्केप, स्टँडिंग आणि काय म्हणतात त्याला, स्टँडिंग अँड लँडस्केप, बरोबर। म्हणजे लँडस्केप म्हणजे आडवी आणि व्हर्टिकल म्हणजे उभी। हा बघा, त्या छातीवरती 2 रेषा ज्या दिसत आहेत त्या पहिल्या रोबोटच्या, त्या आपल्याला लँडस्केप म्हणजे आडव्या दिसत आहे, बरोबर। आणि सेकंड नंबरच्या रोबोटच्या छातीवरच्या रेषा कशा आहे, व्हर्टिकल आहे, उभ्या आहेत, बरोबर ना। तर हा झाला 4 नंबरचा फरक। आता 5 नंबरचा, आता 5 नंबरचा तुम्ही फर्स्ट सांगितलं ते बघा, त्याच्या कमरावरती जी त्याने पॅन्ट घातलेली आहे, त्या पॅन्टवरती जी डिझाईन आहे, तर तिथं पहिल्या याच्या रोबोटच्या पॅन्टवरती 5 डॉट आहेत आणि सेकंड नंबरच्या रोबोटच्या पॅन्टवरती 4 डॉट आहेत। असा हा झाला 5 नंबरचा डिफरन्स। आपा आता 6 नंबर सांगा। हे बघा, याच्या फर्स्ट वाल्याच्या याच्या हातावर भोवरा आहे हातात आणि याच्या हातात बॉल आहे, बरोबर, करेक्ट। आता 7 नंबरचा सांगा। मी सांगा। फर्स्ट वाला रोबोट छोटा आहे आणि सेकंड वाला रोबोट मोठा आहे, बरोबर। चला आता नेक्स्ट। हे बघा, इथे फर्स्ट वाल्याच्या रोबोटचे पाय झाकलेले आहे ग्रास मध्ये आणि इथे त्याचे पाय दिसतंय मागच्या रोबोटचे, करेक्ट, व्हेरी गुड। चला आता नेक्स्ट काय दिसतंय सांगा बरं। इथे ग्रास वाढलेली आहे आणि इथे कमी, इथं ग्रास जी आहे ती समोरच्या बाजूला आहे आणि ही जी ग्रास आहे ती पायाच्या मागच्या बाजूला, एवढाच फरक आहे। अजून काय दिसतंय का तुम्हाला, शोधा बरं। चला, तुम्हाला जर आणखी काही सापडलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही बरं का, आपल्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, मी सांगितलेलं समजत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं। चला, डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारायचं, किती सोपं आहे। बघा, तुमच्यासाठी आम्ही छान छान व्हिडिओ बनवतो, बरोबर ना। त्यातून तुम्हाला काय एज्युकेशनल पर्पज साठी आणि
मराठीमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला मी इंग्लिशचे जे कुठलेही लेक्चर असतात ते समजून सांगतो. तर तुम्ही काय करायचं, आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करायचं आणि तुमच्या फ्रेंड्सला या व्हिडिओची लिंक शेअर करायची. चला आता आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूया.